मराठा नेते मनोज रंगे पाटील हे वारंवार पोटतिडकीनं सरकारकडे मागणी करतायत की ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण द्या. त्यांची ही मागणी योग्य आणि संविधानिक आहे. तर राज्य सरकारला फक्त ओबीसीमधून तर केंद्र सरकारला SC ST आणि EWS व्यतिरिक्त अन्य पर्यायातून आरक्षण देता येत नसल्यानं सध्या दिलेलं आरक्षण हे असंविधानिक आहे असा दावा ज्येष्ठ संविधान अभ्यासक तथा ओबीसी नेते खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केलाय. राठोड म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर हे सांगतात मराठ्यांचं ताट वेगळे तर ओबीसींचे ताट वेगळे. वेगवेगळे ताटं करणं याचा अर्थ भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला वापरून कुणबी मराठा एकत्र करून वेगवेगळ्या ताटात आरक्षण दिलं तर सर्वच मागासवर्गीय प्रवर्गाला आरक्षणाचा लाभ होईल. मनोज रंगे पाटील यांची ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कायदेशीर आणि संविधानिक असल्यामुळे आमचा त्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचं ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं. तसंच 10% वेगळं आरक्षण देण्याचा सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा पुनश्च विचार करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला. दरम्यान राज्य सरकारला अशा पद्धतीनं स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्यांनी दिलेलं आरक्षण हे असंविधानिक असून त्याचं पुनर्विलोकन करावं आणि ओबीसी आरक्षणाची 27% मर्यादा वाढवून मराठ्यांनाही ओबीसींमधून आरक्षण द्यावं. ते आरक्षण संविधानिक होईल आणि सर्वोच्च न्यायालयातही टिकेल असा दावाही हरिभाऊ राठोड यांनी केलाय. ओबीसीमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात 70-80% कुणबी म्हणून आधीच आलेला आहे आणि तो जवळपास मंडल आयोग लागू झाल्यापासून आणि 2001 साली जो GR निघाला होता कुणबी मराठा एक असल्याचा तेव्हापासून आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने कुणब्याचे दाखले घेतलेले आहे. त्यामुळे जो आत्ता आम्ही सांगतो की धक्का लागू नये म्हणतात, तुम्ही धक्का लावायचा नाही म्हणतात, पण जो धक्का लागलेला आहे त्याचं काय त्याच्याबद्दल तो बोलत नाही, भुजबळ साहेब बोलत नाही. परंतु माझा आजचा विषय असा आहे की जरांगे पाटील जे सांगतात की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, त्यांची ती मागणी राष्ट्र आहे आणि ती मागणी संविधानिक आहे आणि राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो असंविधानिक निर्णय घेतला. कारण जेव्हा मागासवर्गीय आयोगाने रिकमेंडेशन केलं त्यांनी सांगितलं की मराठा समाज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे म्हणजे ओबीसी आहे. मग त्यांना ओबीसीमध्ये न देता तुम्ही वेगळं आरक्षण दिलं म्हणजे ते असंविधानिक झालं. कारण आपल्याकडे चारच आरक्षण आहे, SC ST ओबीसी आणि EWS आणि त्यापैकी SC ST आणि EWSचा अधिकार सेंट्रलला आहे आणि या राज्य सरकारला ओबीसीमध्ये टाकायचा अधिकार आहे. मग तो आपला अधिकार न वापरता जे आपल्याला अधिकारातच नाही ते आरक्षण तुम्ही दिलं आहे तर ते टिकणारच नाही आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अजून वेळ गेलेली नाही, आपल्याला 2-3 गोष्टी करता येईल. एक तर आपलं जे आरक्षण आहे 27% ते आपल्याला 48%पर्यंत वाढवता येईल कारण आपल्याकडे इम्पिरिकल डाटा उपलब्ध झाला आहे. पांटे आयोगाने सांगितलं की 37.70 म्हणजे 38% आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकतो आणि आता जे शुक्र समितीने सांगितलं की मराठा समाज जरी 28% असला तरी आपण त्यांना 10% आरक्षण देऊ शकतो. मग 38 आणि 10 48 होतात. हे 48 हे आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार याचिका क्रमांक 259/94 हे 2010 निर्णय सुप्रीम कोर्टाचा आणि इंदिरा साहांनी केसची जे कॅप लावली होती 50 ते त्याच्यानंतरचा निर्णय आहे. आणि या निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की तुमच्याकडे जर इम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही 50% वर देऊ शकता. मग कुठे बिघडलंय? आपण 50% वर देऊ शकतो. आपण सब कॅटेगरीशन केलं तर धक्का लागत नाही. कुणबी मराठा लेवा पाटील पाटीदार यांना तुम्ही 10% दिलाय. मी तर म्हणतो आपण 10 ऐवजी त्यांना 13% आरक्षण देऊ शकतो आणि सोबतच आम्ही 12 पुरवठेदारांना 4% आरक्षण देऊ शकतो. आमच्या भटक्या विमुक्त धनगर बंजाऱ्यांसुद्धा 1/2-1% आम्ही वाढून देऊ शकतो. त्यामुळे हे भुजबळ साहेबांमुळे मोठं नुकसान झालंय, या आंदोलनाचं नुकसान झालंय, मराठ्याचं तर झालंच झालं पण मराठ्यापेक्षा ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. जे ओबीसीला मिळालं असतं 12 पुरवठेदारांना मिळालं असतं त्यांच्यामुळे ही रोक लागलेली आहे. म्हणून यामध्ये भुजबळ साहेबांनी आमचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि राजकीय निर्णय हो राजकीय निर्णय अशा पद्धतीने घेतला की तुम्ही ओबीसीला घाबरून काहीतरी तुम्ही निर्णय घेतला आहे आणि म्हणून वेगळं आरक्षण दिलं आहे तुम्ही
त्यामुळे राजकीय निर्णय घेऊ नका, तुम्ही संविधानिक निर्णय घ्या अशी माझी मागणी आहे.